वाढ झाली. सध्या एकंदरीत आपण या घटनेमध्ये पाहिलं. अकोल्याचे भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झालेले. गोवर्धन शर्मा यांच्यावरती आज दुपारी 2 वाजता शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील. तर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. अत्यंत साध राहणीमान ही गोविंद शर्मा यांची ओळख होती. उमेश अलोणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, प्रज्ञा नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोवर्धन शर्मा यांचं अंत्यदर्शन घ्यायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत आणि शासकीय इतमामात जे आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आता सध्या तिरंग्यामध्ये त्यांचं पार्थिव झाकलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि गोवर्धन शर्मा यांचं नातं जे राहिलेलं आहे ते राजकारणापलीकडलं राहिलेलं आहे. कारण 1995 जेव्हा गोवर्धन शर्मा पहिल्यांदा निवडून आले त्याच्यानंतर 1999 देवेंद्र फडणवीस यांची संसदीय कारकिर्द सुरू झाली. मात्र राजकारणात अनेक लोक मागत असताना मंत्रिपदासाठी मोठी मागणी करत असताना गोवर्धन शर्मा यांनी कधीच पक्षाकडे काही मागितलं नाही. त्यामुळे गोवर्धन शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं राजकारणाच्या पलीकडलं होतं आणि त्यामुळेच आज ते अंत्यदर्शन घ्यायला आलेले आहेत. दुपारी 2 वाजता प्रज्ञा अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि गेल्या 1995 पासून तब्बल 6 वेळा अकोला शहराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोवर्धन शर्मा यांच्या जाण्यानं एक जमिनीवरचा नेता, तळागाळात लोकांशी संपर्क असलेला नेता आणि जनसामान्यांचा नेता पक्षानं आणि अकोल्यानं गमावला अशी भावना जी आहे ती अकोलेकरांमध्ये आहे, तशीच ती भाजपमध्ये सुद्धा आहे. आणि देवेंद्र फडणवीस आता आलेले आहेत, यानंतर अनेक भाजपाचे मोठे नेते येणार आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलेली आहे. आणि काल रात्री जेव्हा गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं त्यानंतर संपूर्ण अकोल्यात अतिशय दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे. गेल्या 40 वर्षापासून अकोल्याच्या समाज जीवनाशी एकरूप झालेला नेता आणि अकोल्याच्या राजकारणात 30 वर्ष आमदारकी आणि 10 वर्ष अकोला नगरपालिका, तत्कालीन नगरपालिका जेव्हा होती तेव्हा 10 वर्ष नगरसेवक होते, असं 40 वर्षाची राजकीय कारकीर्द गोवर्धन शर्मांची राहिलेली आहे. आणि त्यामुळेच सर्वसामान्य अकोलेकरांची समरस झालेला नेता म्हणून त्यांच्याकडे अकोलेकर पाहतात. तज्ञा उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.